हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. मला आता 7-8 दिवस झालं तब्येत बरी नाही. म्हणजे सर्दी, खोकला, छाती, आणि कोण म्हणते काय कोरोनाचे लक्षण, कोण म्हणते निमोनिया. मग म्हटलं आता दवाखान्यात गेलं तर दवाखान्यात काहीतरी ॲडमिट करून घेण्यापेक्षा मी एक यूट्यूबवर व्हिडिओ बघितला, आणि यूट्यूबवर 2-3 व्हिडिओ चॉईस केले. आणि त्या व्हिडिओ म्हणजे त्या व्हिडिओमध्ये सांगत होते की हे काढा करून प्या, ते प्या. मग मी एक दिवस ट्राय केला, काढा करून पिला, सलग 2-3 दिवस त्या काढ्याचा मला वेगळा दुष्परिणाम व्हायला लागला. काढ्यामध्ये काय काय भरपूर काय काय साहित्य होतं, पण एक एक चुकीची माहिती पण टाकतात, आणि त्या चुकीच्या माहितीनुसार तुम्ही अजिबात काही म्हणजे यूट्यूबवर चुकीची माहिती असली तर त्याचा अजिबात कनी वापर करू नका, खूप त्रास होतोय. मला उलटं कमी व्हायचं सोडून मला दुसराच प्रॉब्लेम चालू झाला मला, आणि तो तर आजार काही कमी झालाच नाही. शेवटी दवाखान्यातच जावं लागलं. काल दवाखान्यात जाऊन 2 इंजेक्शन औषधं गोळ्या घेतले, तेव्हापासून थोडंसं कमी आहे. त्यामुळे यूट्यूबवर व्हिडिओ शक्यतो सगळेच व्हिडिओ ओरिजिनल नसतात, डुप्लिकेट काय पण करून बनवून पाठवतात. ते व्हिडिओ बनवून तुम्ही पण काय करायला जाऊ नका, विचार करून करा. परवा पण तसंच झालं. फ्रीज जरा म्हणजे फ्रीज आतून कसा पुसायचा हे मी टाकलेलं, तर फ्रीजमध्ये आतून कसा पुसायचा त्यांनी 2-3 वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ होते. मग आता यातलं कुठला योग्य कुठला अयोग्य असं वाटायला लागलं. शेवटी एक मी त्यात सिलेक्ट केला, आणि तो त्या व्हिडिओद्वारे मी हे पुसायला लागले फ्रीज. तर फ्रीज पुसायला लागल्यानंतर ते वरचं आपलं आतलं कवर असते की नाही रबरी, ते काढायला सांगितलं. ते खरोखरच काढल्यानंतर नंतरनं बसनच झालं. शेवटी मग ते आमच्या इथले फ्रीज रिपेअर करतात, त्यांना बोलवून घेतलं, त्यांनी बसवलं. असा काही गोंधळ करू नका प्लीज, का तर मला 2 असे अनुभव आलेले आहेत. आणि निव्वळ चुकीचेच यूट्यूबवर व्हिडिओ टाकत असतात लोक. त्यातलं कुठलं तरी एखादं, सगळे चुकीचे म्हणत नाही, त्यातलं कुठलं तरी एखादं खरा असतोय, पण तो आपल्याला जरा शोधणं म्हणजे लय अवघड आहे. ठीक आहे, ओके, बाय.